रमणा मयूरेश शारदा रमण दैत्यकंदन शंभुनंदना यावे उधळित रसनौ रंग वंदितो चरणाजी जी जी वंदितो चरणाजी जी जी वंदितो चरणाजी जी 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 काय सांगू कीर्त राजाची मराठी मुलखाची राम राजाची देवगिरी शोभे अयोध्या खास वाटला हेवा इंद्र लोकास झळकती चंद्र सूर्य कळसास जी 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 झळकती चंद्र सूर्य कळसास जी 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 झळकती चंद्र सूर्य कळसास जी 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 येता स्वारी राज दरबारी ही पुरुषार्थ साधित महाराष्ट्र हसत खेळत जगत होता। याच वेळी ज्ञानेश्वरांनी असं पसायदान मागितलं की ते व्यास वाल्मिकी नाही सुचलं नाही, म्हणाले जो जे वांछील तो ते लाहो। पठाणांची स्वारी आली, त्यांचा म्होरक्या होता अलाउद्दीन खल्जी। कशी आली दैव गती भाळी धाई धाई रडती पोरी बाळी धाई धाई रडती पोरी बाळी ओडीती करुण किंकाळी थरकला शेष पाताळी थरकला शेष पाताळी शृंखला आवळुनी गळा चढविती सुळा रक्त भळ भळा छळीती राज रोज छळीती अवकळा आली भूतळा कुणान कळवळा देवही आंधळा झाला काय आज झाला काय आज सांगू कस राज हो जी जी सांगू कस राज हो जी 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 सांगू अंधार कभिन्न अंधार। वर्षातल्या बाराही अमावास्यांनी महाराष्ट्राला एकाच वेळी गराडा घातला। वर्षामागून वर्ष अशी 250 वर्ष उलटली। अशा कभिन्न काळ्या रात्री पैठणच्या रावळा अनाथांचा एक नाथ तळमळत होता तडफडत होता अन जन जगदंबेच्या दारी हका आरोळा घालित होता म्हणत होता करवीर अंबे दारुघर माहूर लक्ष्मी दारुघर कौश रावण तूच मारलीस हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस सागर बांधून या श्री करशील लंकेची होळी नवखंड पृथ्वी तुझी चोरी सप्त पाताळी पावलेगी अशी तुझी कीर्ती अशी तुझी मूर्ती अशी तुझी भीती अशी तुझी शक्ती मग बया तास दार लावून का बसलीये हे चंड मुंड भंडार सुरखंडिनी जगदंबे दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे
महाराष्ट्र धर्मरक्षी के तुलजा भवाने दारुगढ़ पये दारुगढ़। गोंधळाला येवो आंबे गोंधळाला ये गोंधळाला येवो आंबे गोंधळाला ये नाचे गणराया लड़ीवाल हाथी झण झण करती टाळ नाचे गणराया लड़ीवाल दुर्वा शेंदूर चंद्र बाळ माती मोती यांचा ढाळ पैंजण झंकार ती पाऊली येवो जगदंबे माऊली दुर्गे निशुंभ निर्दालिनी दुष्कृताम जगदंब या तलवारीचा निराधारांना आधार असेल। उन्मत्त झालेल्या महिषासुरांची मस्तक आसमानात उडवण्यासाठीच या तलवारीचा जन्म आहे। अरे तुम्ही नरसिंह आहात, आता खांबा खांबातून बाहेर या, गरजत गरजत बाहेर या। देव देश सद्धर्म आणि स्वराज्य यांना सोन्याच्या सिंहासनावर प्रस्थापित करण्यासाठीच आपण या ज्वालेवर स्वार झालो आहोत। आपल्या पराक्रमाचा शिक्का आसमानावरती झळकेल। आणि बादशाह औरंगजेबानं महाराजांना कैद केलं। दिल्ली
त्याचा दरबार ठाण्या वाघाचा कपकन कुंदीर त्यानं धरला बंदोबस्तानं चौकी पहाव्या डांबून ठेवलं आग्र्याला डांबून ठेवलं आग्र्याला हाजी जीरजी हाजी जीरजी केलं त्यानं कवताळ आला कसा अवकाळ शिद्द्यानी घातलं कोंडाळ शिद्द्यानी घातलं कोंडाळ सत्ता सत्ताड उघडा दिंडी दरवाजा मोरीला घातलं दाबोळ मोरीला घातलं दाबोळ रामातुर माझ्या रामातुर माझ्या रामातुर राजी 2000 तलवारींच्या पहाऱ्यातून महाराज निसटले औरंगजेबी तुरुंग होता अहो गेलं गेलं राजा निष्ठून गेलं 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 राजा निष्ठून गेलं नाकातनं गेलं की कानातनं गेलं भुरकन गेलं अहो उडूनच गेलं चटूक झालं नटूक झालं कळलं नाही बया भूतटकी झाली बया भूतटकी झाली 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 स्वराज्याची पुन्हा प्रचंड चढाई सुरू झाली पहिला भंडार उधळला तानाजीनं सिंहगडावर सिंहान सिंहगड झडपे तस हिसकला जी 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 हिसकला जी 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 पुरंदरी घातला छापा किल्ला घेतला जी 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 किल्ला घेतला जी 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 लोहगडी लाविल्या माळा दाबिला गळा जी 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 दाबिला गळा जी 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 रोहिणा जिंकला सहज वैरी फुंकिला जी 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 वैरी फुंकिला जी 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 कर्नाळा घेतला विला चुना पानाला जी 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 चुना पानाला जी 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 जणू चिंता पाडव्या तैसा हल्ला चढविला जी 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 हल्ला चढविला जी 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 घेतले ती कोणा तुंग हुरडा भाजला जी 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 हुरडा भाजला जी 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 घम घम न दौन कीर्तीचा घम घम न दौन कीर्तीचा डंका शर्तीचा दर्या भरतीचा झळकला शिवशाहीचा पाय बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी 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 बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी 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 राजमाता जिजाऊ साहेब शिवाजी राजाची आई होणं सोपं नव्हतं बरं ते राजमाता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हतं साजरं होत नव्हतं आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी लपंडाव खेळत होता प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा जणू पुनर्जन्मच होत होता आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूती वेदना सहन कराव्या लागत होत्या जिजाऊ साहेबांना न कणता न विव्हळता आऊ साहेबांना वंदन करण्यासाठी महाराज महाराणी साहेब आणि युवराज आले त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला करून दिले आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला होता आऊ साहेबांच्या मांडीचं आज रत्नजडीत सिंहासन झालं होतं आऊ साहेबांच्या अंगाई गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते आऊ साहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होत होता
आऊ साहेबांनी याच साठी केला होता अट्टहास। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्र